तुम्ही आतापर्यंत पाहिलेले आहे. आपल्याही वाढलेल्या सत्तावर होतोय हे माझ्या खरोखर म्हणजे जसं आज वाढदिवसाचं कळलं सर्वांना आनंद झाला त्या सुब्रमण्य आमदार आमच्या सोबत वाढलेला मिळणार आहे. तुम्ही महापालिकेच्या सर्वांचे सर्वांचे प्रश्न काय असेल तुम्ही नेहमी प्रयत्न आमच्या ज्येष्ठ नागरिकांचे असतात आणि त्या अनुषंगाने आमदार म्हणून या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आपण पाहिलं आहात म्हणजे या ज्येष्ठ त्यांच्या जे प्रश्न आहेत ते शासन दरबारी निश्चितच आपण पोचवाल. पुन्हा एकदा मी आज जास्त वेळ नाही घेता अजून दोन तीन मुद्दे आहेत जे आपल्या चांगल्या गोष्टी आपल्याला सांगणार आहेत. दरवर्षी म्हणजे दर वेळेला आम्ही जो वाढदिवस साजरा करतो या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाचं एक वैशिष्ट्य असं आहे तर मी नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळतो ते आम्ही ऐकत असतो आणि त्यातून काहीतरी शिकत असतो. दुसरं नागरिक मान्यांनी करून किंवा ज्येष्ठच्या वेळेवरल्यानंतर खरंतर मागणी धारण करून स्वतःचा जीवन व्यर्थ करण्याचा माझ्या मागे असतो. पण या प्रकारच्या आल्यानंतर त्याला असं वाटत येत नाही फक्त ज्येष्ठ झालेला किंवा माझ्या झालेला किंवा वृद्ध झालेला आहे. म्हणजे इथे वेगळ्या प्रकारचं टॉनिक प्रत्येकाला सकाळ मिळत असतं आणि तो टॉनिक ज्यावेळेला जीवन घरी जातो तेव्हा त्याला असं वाटतं की पूर्ण दिवसाचे शिंदे आहेत त्या गांधीमध्ये जात असतं. आणि खऱ्या अर्थाने माणूस म्हणजे जेवण होतो माताडा म्हणून वापर करतो अशी या दिवसामध्ये प्रत्येकाची असल्यामुळे सर्वांच्या वतीने गणपती बाबूलांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. एक शाल आणि श्रीफळ आणि आपले आणि आपलं कुटुंब
संवाद झाला पाहिजे आणि आपला कुठला तरी मनाच्या दृष्टीकोनी तरी ऐकणार पाहिजे. प्रत्येकाची भावना असते कारण आपल्या घरामध्ये किंवा कशात कुठून आपल्या शहरामध्ये काही गोष्टी असतात त्याचा आपण बाहेर काढल्याने सांगण्यासाठी कोणी नसेल तो माणूस चक्रा होऊन जातो. एक वय असत त्या वयाप्रमाणे आपण शर्यतीमध्ये धावत असतो. बिझनेसच्या व्यवसायाच्या नोकरीच्या प्रत्येक शर्यतीमध्ये आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो पण एक वय संपल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं कुठेतरी आयुष्य आमचं चांगलं झालं. त्यासाठी आपण सगळं प्रयत्न करत असतो आणि ते आपल्या सगळ्यांचे प्रयत्न चांगल्या प्रकारे चालवत असं मला वाटतं. कारण एक चढण असतो आणि उतार असते पण जो मागला पट्टा असतो तो म्हणजे पठाणाचा पट्टा असतो. त्या पठाणाच्या पट्ट्यामध्ये आपण चांगलं जीवन जगावं म्हणजे ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर तो पठाण आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच राहावा. कारण त्या पठारावरती आपण जर राहिल्याच्या नंतर स्टेबल असल्याच्या नंतर आपल्या आयुष्यात खुशी असते आणि ती खुशी आपल्या आयुष्यात नेहमीच राहावी अशी मी जेव्हा पुढे प्रार्थना करतो. आणि त्या नगाची आली मागणी नक्कीच ते मागणी सुद्धा करेल आणि थंड पाण्यासाठी आणि कोरल म्हणजे जे पाणी फिरतं म्हणून तुम्हाला पाणी मिळेल अशी मी प्रार्थना करेन. तुम्ही पाणी देण्याचा मी ते प्रयत्न करेन. त्याच्यामुळे आपण आशीर्वाद द्या फक्त मला पाच सांगेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ठरलेत केबल ऍडव्हर्टायझिंग असते आपण बघता का नाही माहिती नंबर महिन्याच्या 9 तारखेला शिर्डी शिर्डी शनी शिंगणापूर पूर्ण फुकट कुठल्याही दर्शन न घेता आपण शिर्डी शनी शिंगणापूरचं दर्शन घ्यायसाठी मागवतो. मला विनंती केली आपल्या अध्यक्षांनी पण सुद्धा हाथ में डिस्टर्ब हमारा रोज़ आने वाले हैं.